नमस्कार। आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे आपण वळतोय। काशी चषक 2023 दुसरा दिवस, शेवटचा सामना। एका बाजूला आपला आर्या 11 ओवळे तालुका पनवेल, दुसऱ्या बाजूला चौक तालुका अलिबाग, ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। आजच्या दिवसातील शेवटची मॅच जरी असेल तर उद्या सकाळच्या सत्रात 9:30 दोन्ही टीमला विनंती आहे, 9:30 या ठिकाणी टॉस होणार आहे आणि ज्या टीम उपस्थित नसतील आयोजकांच्या वतीने खेळवलं जात आहे। परमेशभाई, पेनल्टीला पात्र असतील जर 9:30 पहिल्या मॅचचा संघ या ठिकाणी उपस्थित नसेल टॉसच्या समय, तर कारण उद्या शेवटचा दिवस आहे, दोन मॅच जास्त आहेत, त्यामुळे उद्या आपल्याला वेळेवर स्पर्धा सुरू करायची आणि वेळेवर संपवायची देखील। जबेत मॅचच्या दिशेने प्रथमेश मात्रे आणि अश्विन पाटील, सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। ती म्हणजे प्रथमेश आणि त्याचबरोबर अश्विन। गोलंदाजीसाठी आकाश तौसालकर। महत्वाच्या मॅचला सुरुवात। पहिला बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, टप्पा पडतोय, बॉल थोडासा कट होतोय, शरीराचा वेध घेतोय, निर्धाव येतोय, निर्धाव चेंडूने सुरुवात या मॅचला होताना पाहायला मिळते, या डावाला होताना पाहायला मिळते। आज या दोन्ही टीमांनी प्रभावित केलं, या ठिकाणी जर पाहिलं तर चौल संघाने देखील प्रभावित केलंय। एक जुनी बाजारपेठ आणि एक ऐतिहासिक असं गाव शीतलादेवी मातेच्या मंदिरासाठी देखील ओळखलं जाणार आहे हे चौल। यावेळेला बिगीट फटका समोरच्या दिशेने, आसमानी टोला प्रथमेशच्या बॅट मधून, हवाई हल्ला, हवाई सफर, सिक्स। प्रथमेश उरण तालुक्यातील फुंडेगावचा असणारा सितारा ऍज अ आयकॉन मात्र मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। आज बॅटिंगच्या जोरावर मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे। काशीचं हे जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त क्रीडांगण, आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहत आहोत। लगातार दोन दिवस सगळ्यांची मनं जिंकली या स्पर्धेने, काशी चषक 2023। चांगला बॉल मनगटाच्या साह्याने ऑनसाईडच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, एक धाव घेतली गेली, धावसंख्या एकने पुढे जाते म्हणजे 7 जाईल धावसंख्या। 4 षटकांची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि पहिला डाव मात्र या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेट रसिकांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारं काशीद, एका बाजूला समुद्र किनारा, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत, झाडी देखील पाहायला मिळतात, गर्द अशी झाडी पाहायला मिळते। संतोषजी राणे साहेबांचं सकाळच्या 17 आम्ही आवर्जून वाट पाहत होतो। संतोषजी राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय अंतिम टप्प्यामध्ये। राणे साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल। ओहो, या वेळेला फटका फसलाय आणि आकाश घेत आहेत महत्वपूर्ण विकेट। विकेट येताना पाहायला मिळते, धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। विकेट आली आहे, अश्विन बाद होत आहेत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, मॅन फ्रॉम वाघिवली वाडा। कालच जर पाहिलं तर नवघरच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज ही दुचाकी बाईक मिळवलेला वाघिवली वाडा स्टार सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये। सूरज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आकाशने देखील आज खूप प्रभावित करणारी कामगिरी आज आकाश धवसाळकर यांनी केली आहे आपल्या चौल गावासाठी। पहिल्याच बॉलवर सिक्स। पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा, धन्यवाद। पाटलांचा बैलगाडा नाहीये परंतु पाटलांचा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याचं नाव सूरज आहे, सूरज पाटील। ओहो, यावेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, समीकरण मात्र जागेवर थांबवलं जातोय।
एका धावेने नक्कीच निर्धाव चेंडू येताना पहिला मिळतोय. उत्तरार्धात चांगली कामगिरी झाली आणि बघता बघता पहिलं षटक या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली आहे 13 धावा. काशीतकरांना क्रिकेटचं प्रेम प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतं, तसंच बैलगाडी हे देखील त्यांचं तेवढंच प्रेम आहे. धावसंख्या 13 पाहायला मिळते. पहिलं षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आजचा दिवस ज्या गोलंदाजांनी गाजवलाय, वैभव आंबोकर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनि ही पहा ओर संपली. हॉटेल साईदीपचे मालक सन्माननीय प्रदीप मुकादम यांच्याकडून ओर संपली. एक संपली परंतु आता दुसरी सुरू होईल आणि ती घेऊन येत आहेत वैभव आंबोकर. आजच्या दिवसातील ज्या ज्या खेळाडूंनी प्रभावित केलंय, कालचा दिवस उमेश घाणेकर यांनी गाजवला गोलंदाजीमध्ये, आजचा दिवस या खेळाडूंनी देखील गाजवलाय. नाव आहे वैभव आंबोकर. परंतु समोर जर पाहिलं तर प्रथमेश जोडीला, जर पाहिलं तर सूरज, दोन आयकॉन खेळाडू. परंतु जरी गावासाठी क्रिकेट खेळतायत, या ठिकाणी चौलसाठी वैभव पर आजचा दिवस त्यांनी देखील गाजवलाय. पाहूया आकाशने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. सकाळच्या पहिल्या मॅचची पहिली ओव्हर, त्याचा अपवाद वगळता आकाश यांच्याकडून चांगली षटकं आम्हाला पाहायला मिळालीत. अप्पा इलेव्हन संघासाठी चौल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आर्या स्पोर्ट्स ओवळे, पनवेल तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव ओवळे, आणि त्या गावात क्रिकेट देखील खूप मोठ्या प्रमाणावर आणि स्पर्धा देखील खूप मोठ्या प्रमाणावर भरतात, असं गाव म्हणजे ओवळे. तर दुसऱ्या बाजूला एक इतिहास ज्या गावाला आहे ते गाव म्हणजे चौल. वैभव ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न. दोन खेळाडूंमध्ये रेस लागली, बॉल अडवण्याची, अडवला गेलाय. चेंडूची फेकी केली गेली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. टायमिंग नाही करू शकले प्रथमेश, स्वतःवर नाराज आहेत. परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. नॉन स्ट्राईकला येतात प्रथमेश, परंतु स्ट्राईकला येतात सूरज पाटील. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, 2 दिवस कसे संपले कळलं देखील नाही. एवढं चांगलं आणि दर्जेदार क्रिकेटही आम्हाला पाहायला मिळालं. मॅच चुरशीच्या, विशेष म्हणजे या स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्धता, आणि या स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीचं चुरशीच्या मॅचेस आम्हाला पाहायला मिळाल्या. कालच्या दिवसात गुजरातच्या 2 आयकॉनने बाजी मारली, आज कोणते 2 आयकॉन असतील तेच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. परंतु आज एक गोष्ट मात्र नक्की आहे, 2 आयकॉन जे जिंकतील ना ते रायगडचेच असतील, कारण दोन्ही टीममध्ये 4 आयकॉन आहेत, ते 4 आयकॉन रायगडचेच आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. बॉल मात्र अतिरिक्त उसळी घेऊन गेला, ओमकार यांना चकवलं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावा. जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावांवर. 4 ओव्हरची मॅच आहे, 4 षटकांचा हा डाव, किती धावांचं आव्हान आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ उभा करतोय. खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सूरजच्या बॅट मधून आलेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. करतोय षटकारही मारतोय आणि चौकारही मारतोय. नाव आहे सूरज. आमच्या डीजे मास्टरचं कौतुक करावं लागेल, समय सूचकता दाखवत आहेत आणि अगदी योग्य वेळेला योग्य प्रकारची गाणी वाजवत आहेत. धन्यवाद प्रज्वल मात्रे, पौडी अलिबाग, त्यांचे विशेष कौतुक. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर या सर्वांचा वाटा मोलाचा आहे. पंचांचा आहे, समालोचकांचा आहे, डीजे मास्टर यांचा आहे, लाईव्ह कव्हरेज करणाऱ्यांचा आहे, त्याचबरोबर आयोजकांचा खूप मोठा वाटा आहे. की टी शर्ट स्किट्स बनवतात त्यांचा मोठा वाटा आहे, खेळपट्टी बनवणाऱ्यांचा मोठा वाटा आहे, आणि सर्वात मोठा खेळाडूंबरोबर प्रेक्षकांचाही मोठा वाटा असतो. आणि या स्पर्धा अलीकडे गेल्या काही वर्षात क्रिकेटचं रुपडं पालटलं, आपलं टेनिस क्रिकेट बदललं, ग्लोबल झालं, आणि या टेनिस क्रिकेटला देखील चांगले दिवस येऊ लागलेले आहेत, आपल्या खेळाडूंना चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. ओहो वैभव आंबोकर यांची हीच खासियत आहे, याही वेळेला जर पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्विंग होतोय, कीपरच्या दिशेने जातोय, रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळत आहेत. 2 चौकार आले परंतु त्यातून कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आणि राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, या स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख घटक देखील आहेत.
यावेळी आक्रमण केलं जात आहे, फटका हवेत आहे, वैभव आंबूकर घेत आहेत आणखीन एक विकेट. वा जबरदस्त गोलंदाजी. सूरज पाटील मैदानात गेले, धडाकेबाज कामगिरी केली, दोन चौकार एक षटकार खेळला, सहा चेंडूमध्ये 14 धावा करून माघारी परत आहेत वाघिवली वाडा स्टार सूरज पाटील. धावसंख्या जर पाहिली तर संघाची षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 22वा धाव फलकावर वैभव आंबोकर आणखीन एक विकेट घेत आहेत. वैभव आंबोकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागर गायकवाड ओळे गावासाठी, म्हणजे ओळे गावाला आणि क्रिकेटची खूप मोठी परंपरा आहे, खूप सारे खेळाडू संघ आयोजन हे ओळे गावाने दिलंय आणि आज देखील राकेश गायकवाड यांनी काय गोलंदाजी केली आहे आज या संपूर्ण दिवसभरामध्ये. लोअर फुल टॉस, खराब बॉल होता त्याचा समाचार घेतला आणि या बॉलवर ओवळे गावाच्या नावाची छाप सोडलेली आहे सागर गायकवाड यांनी. क्रिकेट काळ बदललाय, क्रिकेटही बदललाय आणि चेंडूही बदललाय, कारण इकडे जर थोडीशी जरी चुकी गेली तर मैदानाच्या बाहेरच जाते. वैभव आंबोकर शेवटचा चेंडू चुकला, फुलटॉस गेला, त्याचा फायदा घेतला, सीमारेषा पलीकडे पाठवला. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 28 आहे, दोन षटकं संपल्यानंतर अजूनही दोन षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुशांतदादा जाधव यांच्या माध्यमातून शिवसंग्राम चषक पहिल्याच पर्वात सुपरहिट होणारी महाराष्ट्रातील एक मोठी नाईट स्पर्धा जी आपण लांडेवाडी मंचर या ठिकाणी पाहायला मिळाली, यावर्षी देखील आपल्याला एका वेगळ्या ढंगात ती पाहायला मिळेल. कारण जसं या स्पर्धेत संघमालकाला एक बाईक दिली गेली ना, तर त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील होतं, पहिल्या चारही संघमालकांना चार मोटरसायकल बाईक दिल्या गेल्या होत्या. ओमकार येथील गोलंदाजी करण्यासाठी रावे पेनचे आयकॉन खेळाडू या ठिकाणी दाखल झाले. समोर जर पाहिलं तर सागर गायकवाड पहिल्याच बॉलवर षटकार मारून खेळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रथमेश म्हात्रे, ओमकार, आणखीन एक पाटील आलेत, परंतु पाटील गोलंदाजासाठी आलेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल अडवला जातोय तिकडे, परंतु रन रोखू शकत नाहीये. रन मात्र तिकडे घेतली गेलीये. धावसंख्या एक ने पुढे जाताना पाहिला मी, त्या शेवटच्या षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसऱ्या या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावसंख्या 29 वर झालीये. चार षटकांमध्ये किती धावांचा पल्ला गाठला जाईल, किती धावांचा आव्हान समोर ठेवलं जाईल, तेच या ठिकाणी पाहायचं आहे. गेली दोन दिवस जबरदस्त, उद्याही मात्र जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील मातब्बर संघ, माझ्या मते उद्या महाड देखील या ठिकाणी खेळेल. अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील बहुतेक भाबळेश्वर देखील उद्या इकडे खेळणार आहे. अमोल डुबे दौंड पारगाव इकडे उद्या खेळणार आहे. ओके, शिरसाटच्या नावावर. त्याचबरोबर पुण्याचा चरोली भोसरी संघ देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. महाड खेळेल, अलिबाग खेळेल, मोठमोठे संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. आणखीन एक चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळेल. गेल्या वर्षी सिरसाट स्पोर्ट्स संघ इकडे पाहायला मिळाला होता. गतवर्षी अलिबाग संघाने पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता. यावेळी लॉफ्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू, तिसरा षटक कमबॅक करतायत ओमकार. तीन चेंडूमध्ये जर पाहिलं तर केवळ एक धाव दिली आहे. धावसंख्येचा ग्राफ खाली आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून या ठिकाणी केला जातोय. DCB ग्रुप काशीत आयोजित असणारी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहत आहोत. ओहो, बॅटची कडा घेतली जाते, चेंडू मागे जाईल, धाव संघ. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे, डायरेक्ट हिट आहेत की नाही आणि डेंजर झोनला जर पाहिलं तर प्रथमेश आहेत, त्यामुळे हा निर्णय खूप महत्वाचा असणार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. सर सॉफ्ट सिग्नल पहिल्यांदा कळवा.
हात लागला की चेक करायचं आहे. ओके सर्वांना हाच प्रश्न पडलाय की आता काय होईल. अटीदटीचा सामना आहे. दोन बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दोन बलाढ्य संघांमधील ही मॅच कोण जिंकणार. बलाढ्याची स्पर्धा देखील आहे. पाचव्या पर्वामध्ये काशी चषक उंच उंच ट्रॉफी, त्याचबरोबर जर पाहिलं तर संघ मालकाला दिली जाणारी मोटरसायकल, बाईक, चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले संघ, चांगले आयकॉन, काशी चषकाचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दुसऱ्या दिवसातील काल जर पाहिलं तर मुस्कान इलेव्हन नवगाव अलिबाग तालुक्यातील संघ पात्र होताना पाहायला मिळाला. आजच्या दिवशी कोणता संघ पात्र होईल, एक अलिबाग तालुक्यातील, एक पनवेल, नॉट आउट निर्णय येतोय. आणि एका धावीने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडला ओंकार करतायत आणि धावसंख्या एकने पुढे जाते ती म्हणजे 30 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला डाव सुरू आहे. ओवळे विरुद्ध चौल संघ या ठिकाणी आपण पाहतोय. अलिबाग तालुक्यातील अप्पा इलेव्हन चौल, दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील आर्या स्पोर्ट्स ओवळे. एक मोठं नाव, जुनं जाणतं नाव, आर्या स्पोर्ट्स म्हणा किंवा अजनबी म्हणा किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये बॉस फायटर, अशी खूप चांगले चांगले संघ सातत्याने ओवळे गावाने दिलेत. आर्या संघाला देखील खूप मोठी परंपरा आहे. नामवंत खेळाडूंनी हेच हा संघ देखील गाजवला आहे. ओमकार, ओहो यावेला टप्पा पडतोय, बॉल स्विंग, यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय. प्रथमेच सारख्या फलंदाजाला थांबवणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु इकडे ओमकार सांगताय तुम्ही ऐकून आहे तर मी देखील ऐकूनच आहे, तुम्ही ऑलराऊंडर आहे तर मी देखील ऑलराऊंडर आहे. चांगली गोलंदाजी, 5 चेंडूत केवळ 2 धावा खर्च केल्यात या षटकात. ओमकार पाटील रावे पेन, यावेळेला मात्र आक्रमण केलंय. तुम्ही मला निर्धाव चेंडू टाकणार तर मी तुम्हाला असं लांब 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 वर पाठवणार तो चेंडू. वा जबरदस्त युद्ध, षटकार. ओमकार यांचं कौतुक करावं लागेल, जरी शेवटच्या बॉलवर षटकार आला असेल, या षटकात धावा आल्या, केवळ 8 धावा खर्च केल्या ओमकार यांनी. केतन येत आहेत, केतन चेरकर, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. शेवटचं षटक आहे, किती धावा बनवल्या जातील ते या ठिकाणी पाहायचंय, कारण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा. जरी 13 आल्या 50 टार्गेट होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त आलं तर त्याच्या पुढे जाईल. पाहूया शेवटचं षटक. नवखोऱ्या त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, परंतु सागर गायकवाड एका बाजूला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रथमेश म्हात्रे. ही जोडी आर्या स्पोर्ट्स ओवळे संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. राकेश गायकवाड स्वतः इन ॲक्शनमध्ये आणि काय अप्रतिम गोलंदाजी दोन्ही मॅचमध्ये राकेश गायकवाड यांनी केली आहे. शेवटचं षटक या डावातील, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. निसर्गाच्या सान्निध्यात असणारं एक अतिशय सुंदर क्रीडांगण, समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असणारं काशीद आज मात्र क्रिकेटसाठी गेली 5 वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टपापल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, टायमिंग नाही करू शकले, परंतु एक धाव स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असेल प्रथमेश यांचा आणि धावसंख्या 37 वर जाते. शेवटची ओव्हर, शेवटचे षटक. या षटकात किती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातात, या षटकात काही विकेट येतील का, याच्यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे. पाहूया आव्हान किती धावांचं ठेवेल या ठिकाणी आर्या स्पोर्ट्स ओवळे या ठिकाणी चौल संघाच्या विरुद्ध. एक मिनिट मॅच थांबवायची. Thank you.
आजच्या दिवसातील शेवटचा सामना सुरू आहे। पहिला डाव शेवटचा षटक गोलंदाजीसाठी केतन चेरकर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील। धाव संख्या जर पाहिली तर एकंदरीत 37 धावा धावफलकावर आहे आणि आता प्रथमेश बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतील। फिट्टू फुंडे स्टार पाहूयात कशा प्रकारचे कामगिरी या ठिकाणी केली जाईल। केतन खुलवे टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने हा स्ट्रोक खेळला जातोय। ओमकार आले तिकडे, चेंडूची फेकी करतील, एक धाव चेंडूची फेकी आणि या प्रयत्नात जर पाहिलं तर धावाच्या रूपात माघारी परतावं लागते फलंदाजांना। दिवसातील शेवटची मॅच दोन बलाढ्य संघांमधील घमासान पाहायला मिळते काशी चषकामध्ये। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एक जबरदस्त स्पर्धा म्हणून देखील काशी चषकाचं नाव घेतलं जातं। ग्रामीण क्रिकेट आणि त्याला दोन आयकॉनची जोड हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। शेवटचं षटक आतापर्यंत चांगली गोलंदाजी केतन चेरकरच्या माध्यमातून राहिलेली आहे। प्रथमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळतात। अंतिम काही चेंडूमध्ये जर काही मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते। धावसंख्या 38 आहे सध्या। केतन ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत गोलंदाज तिकडे पोहोचले, एक धाव घेतली गेली दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली गेली। धावसंख्या 2 ने पुढे जाते 40। 40 धावा धाव फलकावर अंतिम षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चौल संघ एक ऐतिहासिक असं चौल गाव शिवकालीन नक्कीच इतिहास या गावाला आहे।
आणि दुसऱ्या बाजूला ओवळे गावाला देखील खूप मोठा इतिहास आहे क्रिकेटचा, असे ओवळेगाव देखील आपल्याला पाहायला मिळते काशीद मध्ये। महाराष्ट्रभर आणि भारतभर देखील काशीची ख्याती आहे पर्यटनासाठी। त्याच काशीद गावामध्ये क्रिकेट रंगताना पाहायला मिळते। गेली 5 पर्व DCB ग्रुपच्या माध्यमातून आजच्या दिवसातील शेवटची मॅच आर्या स्पोर्ट्स ओवळे आणि विरुद्ध दर अप्पा 11 चौलच्या माध्यमातून रंगली जाते। केतन प्रथमेश यांच्यासाठी अंतिम टप्पा, यावेळेला मात्र समोरच्या दिशेने हवाई हल्ला केलाय, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार, षटकार। ठिकाणी आला गरज होती या षटकामध्ये मोठे फटके येण्याची, एक मोठा फटका तर आलाय। 46वा धाव फलकावर झालेले आहेत। 85 दिशेने वाटचाल आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाची, ऍज अ आयकॉन या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात। प्रथमेश सलामीला आले, 3 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून। ओहो चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा, एक धाव तिकडे घेतली गेली आणि घाई झाली इकडे आकाश कडून, एक जिकडे धाव होती तिकडे 2 झाल्या आणि स्ट्राइक वर देखील प्रथमेश आले। पाहूया या गोष्टीचा फटका इकडे पडेल का, कारण धाव संख्या 2 ने पुढे जात असताना पाहिलं मी इथे 48 षटक क्रमांक जर पाहिलं तर मार्गस्थ आहे 4th शेवटचं षटक। क्रिकेट रसिकांना परवणी असणारी स्पर्धा, मुरुड आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते, कारण गावागावाचे संघ अगदी आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून देखील काशीद गावात दाखल होत असतात ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी, पाहण्यासाठी देखील प्रेक्षक येतात। लाख मोलाची स्पर्धा काशीद चषक। खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, कौतुक करेल मी गोलंदाजांचं, एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावीचा देखील प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली रन आउट साठी। रन आउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे। रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे। आउट आउट आहे आणि 49 धावा झाल्यात, 50 धावांची आवश्यकता। शेवटच्या मॅच मध्ये 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे, तो म्हणजे चौल संघाला, अप्पा 11 संघाला, आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाच्या विरुद्ध। आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या समोर आहे, बघता बघता काशी चषकाचा शेवटचा, आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। काल बाजी मारली या ठिकाणी नवगाव संघाने आणि आजच्या दिवसात कोण बाजी मारणार त्याच्यासाठीचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। क्रिकेट रसिकाओ कुठे जाऊ नका, पाहत राहा प्राप्ती लाईव्ह वर, अतिशय चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय काशी चषक। आणि जशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल आजच्या दिवसात शेवटच्या मॅचच्या दुसऱ्या डाबासाठी आमंत्रित करेल आवाज नवगावचा, आवाज अलिबागचा, आवाज रायगडचा, आवाज तुम्हा सर्वांचा लाडका यासीन मर्चंट सरांचा।
सीसीबी ग्रुप काशीत आयोजित काशी चषक 2023 पर्व पाचव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस दाते संघ खेळाडू व खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे डीसीबी ग्रुप काशीत यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। धन्यवाद डीजे मास्टर। सन्माननीय सुमित जी सावंत यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावर येऊन आसन सवायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। डीसीबी ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक 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 स्वागत। चार षटकांचा हा सामना, या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय। डीसीबी ग्रुप आयोजित काशी चषक 2023 पर्व पाचवं, प्रथम क्रमांकाचा पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपये सौजन्य भरत शेठ बेलोसे, द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 50,000 रुपये रोख सौजन्य संतोष शेठ राणे, तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 25,000 रुपये रोख सौजन्य मंगेश जी कांबळे, संघ मालकास प्रथम येणाऱ्या संघाचे संघ मालक यास आपण बाईक देऊन सन्मानित करणार आहोत सौजन्य, सन्माननीय सचिन शेठ झोगे आणि प्रदीप शेठ मुकादम। मॅन ऑफ द टूर्नामेंट एक फ्रीज सौजन्य पवन मुकादम, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्रत्येकी एक स्पोर्ट्स सायकल सौजन्य सन्माननीय मयूर शेठ ठाणगे, सर्व ट्रॉफीज सौजन्य संचित खोपकर, बॉल बॉक्स आणि स्टम्प्स सौजन्य परीक्षित भगत, थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून। या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही आहे। जनरेटर आणि डीजे सौजन्य सन्माननीय प्रतीक बेलोसे, लाईव्ह सौजन्य प्रतीश कासार, टी शर्ट सौजन्य सुशांतदादा जाधव, चंद्रकांत कासार सन्माननीय भरत शेठ बेलोसे, डिझेल सौजन्य सत्यविजय बेलोसे, पाण्याची व्यवस्था सौजन्य प्रवीण शेठ घोले। चलिए दोस्तों, मैच ऑन हो चुका है। हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहदिल से इस्तकबाल करता हूं। यूट्यूब के जरिए से प्राप्ति लाइव पर जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं उन सभी का मैं तहदिल से खैर मकदम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर। इस प्रतियोगिता का ये दूसरा दिन और दूसरे दिन का अंतिम मैच जारी है। जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के मुकाबले में 50 रनों की जरूरत, 12.50 के औसत से यहां पर रन बनाने हैं। सलामी बल्लेबाज के रूप में ओमकार पाटिल और संतोष ढक्षिकर, स्ट्राइकिंग एंड पर संतोष, गेंदबाजी की जिम्मेदारी पिट्टू के ऊपर। फुल टॉस गेंद लॉन्ग लेग की दिशा में उसे उछाल कर खेला है, मात्र दिशा दी है उस गेंद को, गेंद दनदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर। संतोष के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। संतोष ने अपना खाता खोला है इस चौके के सहायता से और अपने इरादे स्पष्ट किए हैं, अपने हाथ खोले हैं, अपने कंधे खोले हैं। पिट्टू फिर से एक बार बाएं हाथ से राउंड विकेट, ओहा कमाल का कमबैक यहां पे, परफेक्ट यॉर्कर और खंबा उखाड़ दिया है संतोष ठक्षिकर, बैक टू द पैवेलियन। संधी साधुनी थेट पठ्याला घेतली झणझणीत विकेट, सागर टुरिस्ट होम प्रोप्रायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळीची ताळी।
वो फ्लो में नजर नहीं आए हैं। आहा, पहली गेंद का सामना कर रहे थे, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, बाल बाल बच गए। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद थी, बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या हो चुकी है 6 रन 1 विकेट के नुकसान पर। संतोष ढकचीकर आउट हो चुके हैं। संतोष ने अपने टीम के लिए 4 रनों का योगदान दिया। स्ट्राइकिंग इन पर हम देख सकते हैं एज आइकॉन के रूप में खेलते हुए ओमकार पाटिल। पिट्टू फिर से एक बार जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर, कड़वी दवाई, आग के गोले यहां पे बरसाते हुए, कमाल की गेंदबाजी। ये प्रोफेशनल क्रिकेटर है, ये जानते हैं ये मैच कितना क्रूशल है, ये मैच कितना इंपॉर्टेंट है। ये मैच जीतेंगे तो ही यहां पे हमारे हाथ कुछ लगेगा, वरना खाली हाथ लौटना पड़ेगा। इस वजह से अब यहां पे पूरी तरीके से जिम्मेदारी के साथ गेंदबाजी यहां पे हो रही है। गेंद को कभी घुमाया जा रहा है, कभी यॉर्कर, कभी बाउंसर, अलग अलग तरह की गेंदबाजी, अलग अलग नीति और अलग अलग यहां पे अपना अंदाज दिखाते हुए। प्रथमेश मात्र पिट्टू ने पहले ओवर में मात्र 6 रन खर्च किए हैं और एक महत्वपूर्ण बल्लेबाज संतोष ढकचीकर को चलता किया है। अब 18 गेंदें बची है, 18 गेंदों में जीतने के लिए मेरे गुणलेखक सुदर्शन पाटिल मुझे बताते हुए 44 रनों की जरूरत। हालांकि 4 ओवर का मुकाबला 50 रनों की जरूरत थी, 12.50 के औसत से यहां पे रन बनाने थे, मगर पहले ओवर में जबकि 30 गज का दायरा मौजूद था, उस वक्त यहां पे इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं है। मगर जज्बे के साथ, जुनून के साथ पहले ओवर में बल्लेबाजों को खामोश कर दिया है। एक चौका जरूर हमें संतोष ढकचीकर के बल्ले से दिखाई दिया, मगर उसके बाद सारे गेंदों पर हालांकि गेंदबाज पिट्टू का पूरी तरीके से कब्जा था। जी हां, हेलीकॉप्टर, मैंने कहा था, मगर यहां पे ऊंचाई ज्यादा लंबाई कम और मिड विकेट के दिशा में पिट्टू फिर से एक बार मौजूद थे। बहुत ही बढ़िया कैच और इसी के साथ आकाश तौसालकर बैक टू द पवेलियन। संधि साधुनी थेट पठ्याला घेतली झनझनीत विकेट, सागर टुरिस्ट हो ठोकर यांची बळीची ताळी। बहुत ही अच्छी तरीके से उस गेंद को पिक किया था उन्होंने, यॉर्कर थी, हेलीकॉप्टर भी चलाया था, मगर गेंद बल्ले के बीचों बीच नहीं टकराई थी, उस गेंद को एलिवेशन नहीं दे पाए थे, गेंद हवा में बहुत देर तक लहराती हुई दिखाई दी और मिड विकेट में बहुत ही आसानी के साथ उस कैच के नीचे आए पिट्टू, उस गेंद को अपने पाले में कर दिया और आकाश को डगआउट का रास्ता दिखाया। ये दूसरा झटका लगता हुआ चौल टीम को, अप्पा 11 चौल अब यहां पे संकट में घिरती हुई, संकट के बादल यहां पे मंडराते हुए, उनकी नैया भंवर में फंस रही है। उस नैया को भंवर से बाहर निकालने के लिए, साहिल पर लगाने के लिए एक अच्छे मल्ला की जरूरत। स्ट्राइकिंग इन पर दीपक गंबे पहली गेंद ओवर पिच थी, बॉलर के सर के ऊपर से खेलने में कामयाब रहे। 1 रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरा रन लेना चाहते हैं, मगर ओमकार पाटिल बिल्कुल तैयार नहीं है, अपनी जान यहां पे जोखिम में डालना नहीं चाहते हैं, क्योंकि वो जानते हैं यहां पे अगर टिक कर खेलेंगे तो ये मैच हम जीत सकते हैं। 4-5 अगर बड़े स्ट्रोक आते हैं इन बचे हुए गेंदों में तो ये मैच उनके पक्ष में हो सकता है। जोरदार अपील बगबदा के लिए, स्वीप करने की कोशिश कर रहे थे, लहराती हुई गेंद थी मगर फ्लाइट को परख नहीं पाए थे। गेंद टप्पा खाने के बाद जिस तरह से डिप हुई, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा पैड से टकराई थी, मगर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने इस अपील को सिरे से खारिज कर दिया है। लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे जरूर मिला, मगर एक एक रन से काम नहीं बनेगा। जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद बहुत ही बाहर की तरफ फंस गए और अंपायर जी का इशारा वाइट का, वाइट के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या 9 रन, रनों को सुखा दिया है, बड़े स्ट्रोक्स से महरूम कर दिया है।
मगर दीपक गंभीर जब तक मैदान में रहेंगे रन तो बारिश की तरह यहां पे बरसेंगे ही। ये मैच अगर जीतना है तो यहां पे विकेट चटकाने होंगे और बल्लेबाजों के लिए अगर ये मैच जीतना है तो वो बड़े स्ट्रोक लगाने होंगे। बड़े स्ट्रोक के अलावा आपके पास कोई चारा नहीं है, सिंगल और डबल रन लेना भी होगा, उसी के साथ बीच बीच में बड़े स्ट्रोक भी यहां पे आने होंगे। कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये लीजिए ओमकार पाटिल ने दूसरा रन क्यों नहीं लिया था, इसका जवाब दिया है। ओवर पिच गेंद हाई बैकलिप के साथ उस गेंद के नीचे आए, उस गेंद को मिडल ऑफ द बैट किया और गेंद को खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर, हवाई रास्ते से गेंद को भेज दिया है 6 रन के लिए। तेरह गेंदे 34 रनों की जरूरत। ओहो फिर से एक बार यहाँ पे स्वीप करने की कोशिश कर रहे थे, फुल टॉस गेंद थी, उसे पिक नहीं कर पाए, पूरी तरीके से असफल रहे, सीधा ऊपर उठने में वक्त तो लगता है, चाहे सूरज क्यों न हो धीरे धीरे उगता है। अब यहाँ पे वैभव अंबुकर को अपना जलवा दिखाना होगा। ओमकार पाटिल जो कि आइकॉन के रूप में खेल रहे थे वो भी मैदान से बाहर जा चुके हैं और रनों की संख्या यहाँ पे रनों का औसत धीरे धीरे बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। हमारे गुण लेखक जी सुदर्शन मुझे बताते हुए 12 गेंदे बची है, 34 रनों की जरूरत, 17 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं। हालांकि मुश्किल जरूर है मगर नामुमकिन बिल्कुल नहीं, ये मैच जीता जा सकता है। 12 गेंदों में 4 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो ये मैच होगा बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में अप्पा 11 चौल, मगर अब यहाँ पे हावी हो चुके हैं गेंदबाजी करने वाली टीम। ये लीजिए आड़े बल्ले से उसे उड़ा दिया है मगर डीप स्क्वायर लेग में फील्डर तैनात, सागर गायकवाड़ वहां पे तैनात थे, कमाल का कैच और इसी के साथ एक बड़ी मछली जाल में, दीपक गंभीर मैदान से बाहर। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं राकेश ठाकुर 10 नंबर की जर्सी परिधान किए हुए स्ट्राइकिंग इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार होते हुए, मगर सूरज की तारीफ यहां पे बनती है। सूरज ने इस ओवर में जैसे ही शुरुआत की पहली गेंद पर एक बड़े बल्लेबाज को चलता किया है। प्रथमेश पिट्टू ने पहले ओवर में मात्र 6 रन खर्च किए थे, दूसरे ओवर में 9 रन खर्च किए थे गेंदबाज ने, कुल मिला के 16 रन 2 ओवर की समाप्ति के बाद हमें देखने को मिले हैं, मगर अब यहां पे 11 गेंदें बची है, 34 रनों की जरूरत। जी हाँ आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद, अंपायर जी का इशारा नो बॉल का, आम तो आम और गुटलियों के भी दाम। एक रन भी यहां पे मिलेगा, फ्री हिट भी रहेगा और एक गेंद यहां पे करनी होगी। अब यहां पे बल्लेबाजों को बिल्कुल मायूस नहीं होना है, आत्मविश्वास के साथ यहां पे बल्लेबाजी करनी होगी। जी हां राकेश ऑन द फायर, राकेश ने आउट देखा ना था, सामने पड़ी हुई गेंद थी, अपने बल्ले को तिरछा किया, जोर आजमाइश करते हुए ताकत के साथ प्रहार किया, गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट के सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बचना ऐ हसीनों तो मैं आ गया। मायूस मत होना, जिंदगी में किसी भी वक्त तेरा नाम बन सकता है अगर दिल में हो आग और हौसले हो बुलंद।
तो अखबार बेचने वाला भी कलाम बन सकता है। यहाँ पे हौसले हो रखने होंगे, अपने आप पर भरोसा करना होगा, आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी करनी होगी। और वो आत्मविश्वास अब यहाँ पे राकेश में नजर आता हुआ। राकेश ने आवास टूर्नामेंट में जहां पे एक बहुत ही शानदार टूर्नामेंट खेला गया, वहां पे भी इसी तरह से संकट मोचक बनकर अपने टीम को जीत दिलाई थी। वही राकेश फिर से एक बार उड़ाया है, मगर इस पर तब हवा में गेंद, नो मैंस लैंड में खाली क्षेत्र। लॉन्ग ऑफ के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था दो रन लेने का। दोनों भी बल्लेबाजों ने उस मौके का फायदा उठाया और दो रन मुकम्मल कर लिए हैं। नौ गेंदें बची है जीतने के लिए, 25 रनों की जरूरत। नौ गेंदों में तीन बड़े स्ट्रोक, क्या तीन बड़े स्ट्रोक यहां पे आएंगे? क्या सूरज पाटिल यहां पे बल्लेबाजों को चकमा देंगे, विकेट चटकाएंगे? क्या होगा इस मैच का? दिलों को धड़काने वाली यह मैच। फिर से एक बार गैप को ढूंढा है, दो खिलाड़ियों के बीच में जो दरार, वहां से गेंद हुई फरार, मिलेंगे रन यहां पे चार तो होगा बेड़ा पार। फायदा से रनों की संख्या छलांग लगाकर आगे की तरफ सरक रही है। 29 रन स्कोर कार्ड पर, 8 गेंदें बची है और 21 रनों की जरूरत। देखिए मैंने कहा था अभी कि मात्र 4 स्ट्रोक की जरूरत है, अगर बड़े 4 स्ट्रोक आते हैं तो ये मैच कहीं भी जा सकता है। दिलों को धड़काने वाला ये मैच, दिमाग को सुन्न कर देने वाला मैच। यहां पे गेंद को चेंज कर किया है क्योंकि गेंद शायद सीमा रेखा के बाहर दर्शक दीर्घा में चली गई है, मगर क्या कमाल का मैच यहाँ पे हो रहा है। कभी गेंदबाज हावी हो रहे, कभी बल्लेबाज उनके छक्के छुड़ा रहे हैं। हे हर एक गेंद के ऊपर यहाँ पे कुछ न कुछ घट रहा है, कुछ न कुछ टूट रहा है, मगर राकेश ने काफी प्रभावित किया है। राकेश की सराहना तो बनती है क्योंकि राकेश ने अब तक मात्र 4 गेंदे खेली है और 4 गेंदों में एक छक्का और एक चौके के सहायता से 12 रन अपने टीम के लिए जोड़े हैं। वही राकेश स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइक के एंड पर वैभव अंबुकर, गेंदबाजी की जिम्मेदारी सूरज पाटिल के ऊपर एज आइकॉन के रूप में यहां पे खेल रहे हैं। जी हाँ, इस पर तब अच्छी गेंद थी मगर उसे फ्लिक किया है बहुत ही खूबसूरती के साथ, अपने कलाई को मोड़ते हुए गेंद को फाइन लेग की दिशा में खेला था। शॉट फाइन लेग में फील्डर जरूर थे, मगर वो फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था दो रन लेने का। इन दो रनों के साथ धीरे धीरे अपने टारगेट के, अपने लक्ष्य के नजदीक जाते हुए 7 गेंदें बची है, 19 रनों की जरूरत। अब मैच कहीं पे भी जा सकता है, कोई भी टीम इस मैच को जीत सकती है, बल्लेबाज भी जीत सकते हैं, गेंदबाजी करने वाली टीम भी जीत सकती है। जी हाँ, राकेश ऑन द फायर, मगर ये क्या हुआ है देखना पड़ेगा क्योंकि ये डीप मिड विकेट की दिशा में जोरदार छलांग लगाई थी। वहां के फील्डर ने एक हाथ में उस कैच को लपकने का प्रयास किया मगर गिर गए शायद वहां पे। अब ये गेंद सीमा रेखा के बाहर जाकर गिरी है या अंदर की तरफ गिरी है ये देखना होगा क्योंकि ये छक्का बहुत ही क्रूशल है, क्रूशल वक्त पे आया है। वक्त की नजाकत को देखते हुए तीसरे अंपायर जी को यहाँ पे दावत दी गई है। तीसरे अंपायर जी अब यहाँ पे देखते हैं, देख रहे हैं कि एक्चुअली वहां पे क्या हुआ है। दिलों की धड़कनें यहाँ पे तेज है। दिलों की धड़कनें तेज, धक 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 यहां पे होता हुआ, क्या होगा? क्योंकि ये अगर छक्का आएगा तो बल्लेबाजी करने वाली टीम जीत की दहलीज पर पहुंच जाएगी। अगर यहां पे आउट होते हैं तो ये मुश्किल हो सकता है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। जी हाँ, गेंद स्टॉप हो चुकी है यानी यहां पे आउट होने का खतरा नहीं है, रन कितने मिलेंगे ये देखना होगा। जी हाँ, सात गेंदे और 19 रनों की जरूरत थी तब राकेश ठाकुर का बल्ला चला था।
अब यहाँ पे हमारे तीसरे अंपायर जी बहुत ही शिद्दत के साथ यहाँ पे देख रहे हैं, किसी भी टीम के ऊपर, किसी भी खिलाड़ी के ऊपर किसी तरह का अन्याय ना हो, इसके बारे में यहाँ पे ज़रूर सोचा जाएगा। और हमारे पास जो टेक्नोलॉजी है उसका इस्तेमाल यहाँ पे करना वाजिब है, हमारा कर्तव्य है। टेक्नोलॉजी सही में यहाँ पे हम सभी के लिए मुफीद हो रही है, फ़ायदेमंद, क्योंकि अब यहाँ पे देख रहे हैं तो अंपायर जी का डिसीजन यहां पे आ चुका है, 6 रन मिलेंगे। अब यहां पे 6 गेंदें बची है और 13 रनों की जरूरत। देखिए, जैसे मैंने कहा था कि 2-3 अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच बल्लेबाजों के पक्ष में भी जा सकता है, और यही हुआ। राकेश के बल्ले से 3 बड़े स्ट्रोक आए, 2 छक्के और 1 चौका, और मैच यहां से बदल चुका है। जैसे मैं अक्सर कहता हूं कि वक्त बदलने में वक्त नहीं लगता, यहां पे मैच बदलने में भी वक्त नहीं लगा है। वक्त की अहमियत बहुत है। हालांकि यहां पे अंपायर जी ने बहुत सारा वक्त लिया, मगर परफेक्ट निर्णय देते हुए ये डिसीजन यहां पे आया। और बल्लेबाजी करने वाली टीम की डगआउट में देखिए उल्लास भरा वातावरण, चेहरे पर उनके मुस्कान नजर आ रही है, क्योंकि अब ये मैच जीतना आसान जरूर है, मगर अंतिम ओवर के लिए जादूगर आए हैं। गेंदबाजी करने के लिए माहिर, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है, राकेश गायकवाड़, जिन्होंने इस प्रतियोगिता में प्रतिभा संपन्न गेंदबाजी की है। जी हाँ, ये देखिए पहली गेंद पर चकमा दिया है, 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ने टप्पा खाया। हालांकि यहां पे कैच लपकने का मौका दोनों भी खिलाड़ियों को हो सकता था, मगर कॉल नहीं था। मैं अक्सर कहता हूं मैदान के अंदर आप कुछ बोले या न बोले, मगर 3 लफ्जों को बोलना वाजिब है, यस, नो और वेट। यहां पे किसी एक खिलाड़ी को वेट बोलना था, किसी एक खिलाड़ी को कैच के नीचे जाना था, मगर एक जीवन दान मिला और उसी के साथ 1 रन भी मिला। 5 गेंदे 12 रन 12 रन 5 गेंदे, कौन सी टीम जीतेगी, चौल या ओले? आईया स्पोर्ट्स ओले। जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, उसे खोद कर खेला है काउ कॉर्नर की दिशा में, वहां पे फील्डर तैनात, बहुत ही बढ़िया फील्डिंग, थ्रो भी बहुत ही बढ़िया, मगर उतनी ही जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल। जिस तरह से कोई आंखों से काजल चुराता है, उस तरह से यहाँ पे रन चुरा लिया है, हिरनों की तरह यहाँ पे दौड़ लगा रहे हैं दोनों भी बल्लेबाज, अपने आप को खपाते हुए। और अंपायर जी का इशारा कुछ यहाँ पे आता हुआ, बॉल बॉयज प्लीज यहाँ से, जी हाँ, पानी का इंतजाम यहाँ पे करना है, पानी यहाँ पे मुहैया करवाना है, पानी की मांग हो रही है मैदान से। 4 गेंदे बची है जीतने के लिए, 10 रनों की जरूरत। अगर एक स्ट्रोक आता है इन 4 गेंदों में तो ये मैच फिर से एक बार पलट सकता है। अप्पा 11 चौल या आर्या स्पोर्ट्स ओले, कौन सी टीम टॉप 3 में प्रवेश करेगी, कौन सी टीम सेमीफाइनल खेलेगी या फाइनल खेलेगी, इसका जवाब कुछ ही मिनटों में यहां पे हमें मिलेगा। 4 गेंदें बची है, तमाम क्रिकेट के दीवाने सन्न होकर इस मैच को देख रहे हैं, क्रिकेट का आनंद उठाते हुए, क्रिकेट का लुत्फ यहां पे लेते हुए, क्योंकि कुछ भी हो सकता है, यह मैच किसी भी तरफ बदल सकता है, करवट बदल सकता है, खेल बदल सकता है, रंग बदल सकता है, मगर एक्साइटमेंट, रोमांचित करने वाला मैच, रोमहर्षक मैच, काटे की टक्कर, काटे का मुकाबला, दिलों को दहलाने वाला, दिमाग को सुन्न कर देने वाला, दिलों की धड़कनें यहां पे तेज हो रही है। राकेश के ऊपर भी मनोवैज्ञानिक दबाव होगा, राकेश टू राकेश, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर टप्पा खाने के बाद घूमती हुई गेंद ऑफ स्टंप की जानिब जा रही थी, उसे अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश में चूक गए और एक गेंद यहां पे बिंदी आती हुई। अब 3 गेंदे 10 रनों की जरूरत, राकेश गायकवाड़ और राकेश ठाकुर।
जी हाँ, फिर से एक बार जड़ में डाल दिया था, उसे उछालकर खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पे फील्डर तैनात है, एक रन तो मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए यहाँ पे दौड़ पड़े और वैभव अंबुकर ने दूसरा रन भी यहाँ पे मुकम्मल कर लिया है। मगर अभी ये मैच देखिए कहाँ पे आ पहुंची है, दो गेंदे और 8 रनों की जरूरत, एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आना लाजमी है, किसी भी हालत में एक बड़ा स्ट्रोक जरूरी है अप्पा 11 चौल के लिए। क्या राकेश ठाकुर वो सुनहरा चौका, यादगार चौका या यादगार छक्का यहां से जड़ेंगे, या राकेश गायकवाड़ यहां पे अपनी कलात्मक रचनात्मक और एक्सपीरियंस गेंदबाजी यहां पे अदा करेंगे, दोनों के ऊपर नजर होगी। दिलों की धड़कने धक धक करती हुई, फिर से एक बार राकेश, जी हाँ, इस पर दबा अक्रॉस द लाइन आकर खेला है, एक रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं, थोड़ा सा फंबल हुए, वहां के फील्डर अच्छी तरीके से फील्डिंग करने में थोड़े से नाकाम रहे, इस वजह से दूसरे रन के लिए आखिरकार पहुंच गए राकेश ठाकुर। अब एक गेंद और 6 रनों की जरूरत, फिर से एक बार देखिए दिनेश कार्तिक की यहां पे याद ताजा हो रही है, जावेद मियादाद की याद ताजा हो रही है और उसी के साथ ब्रैंडन मैकुलम की याद ताजा हो रही है, क्योंकि इन खिलाड़ियों ने इस तरह के सिचुएशन को हैंडल किया था, एक गेंद पर जब 6 रनों की जरूरत थी टीम को तब वो छक्का लगाया था और यादगार जीत दिलाकर स्वर्ण अक्षरों से अपना नाम इतिहास के पन्नों पर दर्ज किया था। अब यहाँ पे इतिहास के पन्नों पर कौन से खिलाड़ी अपना नाम दर्ज करेंगे, राकेश ठाकुर वो नाम होगा या राकेश गायकवाड़, किसी भी खिलाड़ियों ने अंदर नहीं जाना है। एक गेंद 6 रन, क्या होगा, क्या यहाँ पे छक्का आएगा, क्या यहाँ पे विकेट जाएगा, क्या यहाँ पे नो बॉल आएगा, क्या यहाँ पे वाइड बॉल होगा, क्या बीमर आएगा, क्या हो सकता है, कुछ भी हो सकता है, एनीथिंग इज पॉसिबल क्रिकेट में, कुछ भी हो सकता है। हाल ही में श्रीवर्धन में एक गेंद में 8 रन भी बने थे, एक गेंद और 6 रन, ओहो, राकेश गायकवाड़ ने इस मैच को जिताया अपने टीम के लिए और यहां पे एक्सपीरियंस आत्मविश्वास उनका काम आया, वेरी वेल डन राकेश गायकवाड़, बहुत बहुत मुबारक आपके टीम के लिए और आपके लिए भी ढेर सारी शुभकामनाएं। ठीक है, Yes.